खेळला जातो. पहिला चेंडू खेळण्यासाठी अक्षय उर्फ पंटी. हा चेंडू मात्र दिशा चेंडू होता. चेंडू जातो खाऊ कॉर्नरच्या दिशेने. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होते पंकज भगत कडून. त्यामुळे बंटीला आणि बटाटा काय बटाटा ग्रीन बॉल घेऊन देते. सज्जर होऊया माहिती फलंदाजी बघण्यासाठी. रन मशीन माहीत टप्प्याचा चेंडू समाचार घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर संपुष्टात. शून्य धाव संख्येवर बाद. आकार देण्याची भूमिका असणार आहे. तर बंटी कसा खेळतोय पाहूया. त्यातील काही चेंडू बाकी असतील. चेंडू बॅटची गडा घेतोय. खूपच चांगली गोलंदाजी मितेश कडून पाहायला मिळत. पुन्हा एकदा मितेश घेऊन येतोय तो बंटीसाठी. बंटीचा मोठा फटका. प्रतीक हा दुसरा झेल घेतो. बंटी संपुष्टात. गोलंदाजी करणे खूप सोपे झाले त्यामुळे कमी धावसंख्या उभारून नक्कीच इथे फायद्याचं ठरणार नाहीये. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळू काढण्याचं प्रतीकने आणि आपलं खातं उघडतो एका धावेने. दुसऱ्या धावेचा इथे नक्कीच मोका होता परंतु ती संधी जवळली. पहिला चेंडू चेंडूवरती प्रतीकला संधी सापडत नाही आहे. चेंडू विकेट किपरला. सुरुवात चांगली केली केटी यानं. पुढचा चेंडू केटीचा वेगात चेंडू. विकेट किपिंग अत्यंत प्रभावशाली. फलंदाजी रनआउट थोडीशी अडचणीची भूमिका त्यांना दिसते. परंतु चेंडूचा प्रभाव चेंडूचा टप्पा अत्यंत सुरेख गोलंदाजी म्हणायला. चेंडू चालला मिड विकेटच्या दिशेला. खराब क्षेत्ररक्षण जवळपास. संदेशनं केलं होतं परंतु संकेत साठी सामन्यावरच्या गोल्डन ट्रॉफी दिली होत्या ते स्कोरिंग करतायत. गोलंदाज करण. करणने सुद्धा आज कमाल केली आहे. सेमी फायनल सुद्धा त्याची तेवढीच तल्लख आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो हुशार मुलगा आहे. यावेळेचा चेंडू परत एकदा फलंदाजाला काही संधी प्राप्त होत नाही. चेंडू टिकला झोनला पोहोचला अपेक्षित होत ते मात्र त्यांना मिळत नाहीये. नक्कीच यावेळेचा फटका असी वेळचा षटकार लागतो. मौका मिला तो उन्होंने छक्का उड़ाया बाउंड्री के बाहर. ये चकमा खा गए. गेंद जाती हुई लेग स्टंप के बाहर. 16 रन 4 विकेट के नुकसान पर. ये एक और बड़ा शॉट. 6 रन बढ़िया शॉट. शॉट वो कमाल है. बल्लेबाज के तौर पर यहाँ पर गेंद बल्ले का टकराव. डिक्लेयर जोन में गेंद जा चुकी है. एक धावांचं आव्हान आहे पण इथे सुद्धा त्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. धावा कमी आहे आणि अशा वेळेला फलंदाजी आणि संपूर्ण स्पर्धेचं अट्रॅक्शन गोलंदाजी करतोय. डिक्लेअर झोन मध्ये ती आखल्या त्या यशस्वी ठरल्या. पण तसं या वेळेला घडणार का. कारण सेमीफायनलचा सामना एक वेगळं आव्हान असतं. रब्बान आणि त्याच्यावरच तो अटॅक करतोय. ही युद्धातील रणनीती असताना त्याचा पुरेपूर स्वप्नीलच्या बॅट मधून आपल्याला अंदाज सुद्धा येतोय. जिथे अजिंक्य आलाय
अजिंक्य लेफ्ट हँडेड बॉलर आहे, लास्ट मॅच मध्ये खूप एक्सपेन्सिव्ह झाला होता आणि यामुळे कर्णधाराने निर्णय घेतला की त्याला सेकंड ओव्हर साठी 5 रन केलं. पण काही वेळेला कसं असतं बघा की माहीतला पहिल्या षटकात थोडासा मार पडला, तो एक्सपेन्सिव्ह झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 13 धावा होत्या, 14 धावा आता लागल्या. स्वप्नीलला माहिती आहे की सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 धावांची, त्यामुळे स्ट्रॅटेजी नेहमी मैदानावरती दाखवले. पाहायचं आहे की आज गावदेवी रांजणपाडा संघाच्या विरुद्ध अंतिम फेरीत खेळायचं असेल तर या वेळेला मैदानात तसा परफॉर्मन्स करावा लागणार. अर्थात एक धाव या वेळेला मिळते, एकेरी धावानं समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू आणि सामनाची वसणार नाही याची ग्वाही देतोय. पण विकेट टेकिंग बॉलर ज्याला म्हटलं जातं ते या वेळेला अजिंक्यच्या बाबत खरे ठरणार का? कारण अजिंक्यला तसा परफॉर्मन्स मैदानावर द्यावा लागणार. कुंदन तोडणकरचा गगनभेदी फटका सीमारेषा बाहेर, या सिरीज वेलकम सिक्स फॉर कुंदन. देतोय की मला एटी किती नक्कीच लागणार नाही आणि संघाला सुद्धा नक्कीच नाही. चेंडूवरती सामना काय करायचा आहे आताच तो संपवतो. इट्स अ सुपर डुपर हिट बाय केडी.